दयाळू सामरी माणसाची गोष्ट। एक दिवस यहुदी नियमशास्त्राचा एक पंडित माणूस येशूच्या पाशी आला आणि तो लोकायले हे दाखवायले आला की येशू चुकीची शिकवण देऊ राहिला आहे। म्हणून त्याने म्हटलं, हे गुरुजी, अनंत काळाचे जीवन मिळण्यासाठी मी काय करू? तेव्हा येशूने उत्तर दिले, देवाच्या नियमशास्त्रामध्ये काय लिहिले आहे? त्या माणसाने म्हटलं, त्यामध्ये असं लिहिलं आहे की आपल्या देवावर आपल्या संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, अन संपूर्ण शक्तीने, अन संपूर्ण बुद्धीने प्रेम कर, अन आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखेच प्रेम कर। तेव्हा येशूने उत्तर दिले, तू एकदम बरोबर बोलला आहेस, जर तू असं करणार तर तुले अनंत जीवन मिळणार। पण तो नियमशास्त्राचा पंडित स्वतःले लोकायच्या समोर असं दाखवत होता की मी धर्मी हाव, म्हणून त्याने येशूले विचारलं, ठीक आहे, तर माया शेजारी कोण आहे? तेव्हा येशूने त्या नियमशास्त्राच्या पंडिताला एक गोष्ट सांगून त्याले उत्तर दिले, एक यहुदी माणूस होता जो एका रस्त्याने येरुशलेम मधून येरिओ नगराले जात होता। पण तेव्हा काही डाकू लोकांनी त्याले पाहिलं आणि त्याच्यावर हमला केला। त्यानं त्याचं सगळं काही घेऊन घेतलं आणि त्याले मरेपर्यंत मारलं आणि मग चालले गेले। त्यानंतर लगेच एक यहुदी याजक त्याच रस्त्याने चालत आला। तेव्हा त्या याजकाने त्या माणसाले रस्त्यावर पडलेले पाहिले। जेव्हा त्याने पाहिले तेव्हा तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने समोर गेला आणि त्याने त्या माणसाले न पाहिल्यासारखे केले। त्यानंतर थोड्या वेळातच एक लेवी माणूस त्याच रस्त्याने आला। तो लेवी माणूस पण त्या माणसाच्या इकडे न पाहिल्यासारखे करून समोर निघून गेला। आणि मग तिसरा माणूस आला जो सामरी नगराचा होता। त्या सामरी माणसाने रस्त्याच्या बाजूने त्या माणसाले पाहिलं, त्यानं पाहिलं तर तो यहुदी माणूस निघाला, तरी पण त्याने त्याच्यावर दया करून त्याची काळजी केली आणि त्याच्या जखमावर पट्ट्या बांधल्या। मग त्या सामरी माणसाने त्या माणसाले उचलून आपल्या गद्यावर बसवले आणि त्यानं त्याले रस्त्यावर असलेल्या एका उतार शाळेमध्ये आणले आणि त्याच्यावाली देखरेख केली। दुसऱ्या दिवशी त्या सामरी माणसाले समोर प्रवास करायचा होता, म्हणून त्याने उतार शाळेच्या व्यवस्थापकाले काही पैसे देऊन म्हटलं, या माणसाची काळजी घेजो आणि जर यापेक्षा काही अधिक पैसे तुयाले खर्च झाले तर मी तो खर्च वापस आल्यावर तुले देऊन देईन। मग येशूने त्या नियमशास्त्राच्या पंडिताले विचारले, तू काय विचार करतो की त्या तीन लोकायच्या पैकी कोण त्या माणसाचा शेजारी आहे ज्याले लुटले आणि मरेपर्यंत मारले होते? तेव्हा त्यानं उत्तर दिलं, तोच माणूस आहे ज्याने त्याच्यावर दया केली होती। तेव्हा येशूनं म्हटलं, तू पण जाऊन तसंच कर।